थिंक डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काही दिवसांपूर्वीच मी एक व्हिडिओ अपलोड केला की यूट्यूब चॅनल सुरू करावे की नाही. आणि हा व्हिडिओ ज्यावेळी मी बनवत होते त्यावेळी मी एकही शब्द कागदावर लिहून घेतला नव्हता. फक्त माझ्या ओळखीच्या मैत्रिणी मला फोन करून विचारतात की आम्ही पण यूट्यूब चॅनल सुरू करू का, तुला किती पैसे मिळतात. आणि मग माझ्या मनामध्ये असा प्रश्न आला की जे ओळखीचे आहेत ते फोन करून विचारत आहेत, पण जो माझा ऑडियन्स तयार झालेला आहे म्हणजे माझी जी यूट्यूबची फॅमिली तयार झालेली आहे त्यांच्याही मनामध्ये कदाचित ही शंका असेल. आणि म्हणून मी तो व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. अनेक नवीन यूट्यूबर जे आहेत त्यांनी कमेंट केल्या की तुमच्यामुळं आम्हाला खूप वास्तव समजलं, खूप छान माहिती मिळाली. आणि म्हणून माझा उत्साह वाढला आणि मला असं वाटलं की या 3.5 वर्षामध्ये आपण जे काही अनुभव घेतले, म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी चॅनल सुरू केलं त्यावेळी मलाही काही माहीत नव्हतं आणि माहिती देणारं असंही कोणी यूट्यूबर माझ्या संपर्कामध्ये नव्हता. एका माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं की असं असं तुमचा आवाज चांगला, यूट्यूब चॅनल सुरू करा. आणि म्हणून एक व्हिडिओ बनवून तिच्याच मार्गदर्शनाखाली अपलोड केला. पण आज 3.5 वर्षांनी सुद्धा मी असं सांगेन की तिने मला जे सांगितलं होतं ते तिचं मी ऐकलं नाही. का ऐकलं नाही? कारण ती पण काही यूट्यूबर नाही आहे म्हणून आणि माझा स्वभाव म्हणून. ती मला नेहमी म्हणायची की असं करा ताई, तसं करू नका. पण मी तिचं काही न ऐकता माझा उत्साह एवढा वाढला होता त्यावेळी, हे करू की ते करू असं करून मी भराभर अनेक व्हिडिओ अपलोड केले. आणि आज 3.5 वर्षानंतर मी तुम्हाला असं सांगेन की त्यावेळी जर मी तिचं ऐकलं असतं तर आज माझं चॅनल नक्कीच ग्रो झालं असतं. मग या 3.5 वर्षांमध्ये माझ्या अशा कोणत्या 5 चुका झाल्या की ज्यामुळे माझा चॅनल ग्रो झाला नाही, त्या मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणून हा खास व्हिडिओ. नंबर 1, रोज व्हिडिओ अपलोड करणे. 10 वर्षांमध्ये भरपूर वाचन झालं होतं, दासबोध वाचला होता, कथा वाचल्या होत्या, मुलीसाठी पॅरेंटिंगची पुस्तकं वाचली होती, मोटिवेशनल बुक्स वाचले होते. आणि ज्यावेळी यूट्यूब चॅनल सुरू केलं त्यावेळी मनामध्ये गोंधळ झाला की हे करू की ते करू, एवढा उत्साह. आणि या उत्साहाच्या भरामध्ये दिवसाला एक काय कधी कधी तर मी 2-3 व्हिडिओसुद्धा अपलोड केले. आणि म्हणून मला आज तुम्हाला असं सांगायचं आहे की जर तुम्ही चॅनल सुरू करणार असाल तर आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा, म्हणजेच आपला कॉन्टेंट कसा आहे, आपण किती व्हिडिओ बनवू शकतो यावर हे अवलंबून असायला पाहिजे. आता माझा पुस्तकांचा आहे त्यामुळे पुस्तकांची काहीच कमी नाही आहे. तसं म्हटलं तर मी रोज एक व्हिडिओ आणखीसुद्धा बनवू शकते त्यामुळे मला त्यात एवढं काही वाईट वाटत नाही आहे. पण त्याचा चॅनलवर परिणाम झाला. आता रोजच जर आपण लॉंग व्हिडिओ अपलोड केले तर रोज कोण बघणार? प्रत्येकाकडे एवढा वेळ आहे का? त्यांना तर दुसरे यूट्यूबर आहेत, दुसऱ्या त्यांच्या आवडीनिवडी आहेत, त्यांना ते व्हिडिओ बघायचे आहेत. आणि त्यामुळे मग आपल्या व्हिडिओवर क्लिक होणार नाही. आणि म्हणून आपण अगोदर ठरवलं पाहिजे की माझा व्हिडिओ जो आहे तो किती दिवसातून मी अपलोड करेल आणि ही कन्सिस्टन्सी आपण कायम ठेवली पाहिजे. नंबर 2, व्हिडिओ अपलोड केला नाही तोपर्यंत जवळचे मित्रमैत्रिणी, ग्रुप, फेसबुक सगळ्यांना शेअर करायचा. हेही तिनं सांगितलं होतं, ताई 2 दिवस थांबा, 2 दिवसानंतर तुम्ही शेअर करा. मी ऐकलं नाही आणि व्हिडिओ अपलोड झाला की लगेच आपल्या जवळच्या व्यक्तींना मी तो शेअर करायची. त्यावेळी मला असं वाटायचं की आपली जवळची माणसं आहेत, आपल्याला सपोर्ट करतील, आपल्या मैत्रिणी आहेत, आपल्याला सपोर्ट करतील. अशा आशेनं प्रत्येकाला व्हिडिओ मी शेअर करत होते. पण याचा उलट परिणाम चॅनलवर होतो. तर समजा माझी एखादी मैत्रीण आहे पण तिला जर पुस्तक वाचण्याची आवडच नसेल तर ती माझा व्हिडिओ ओपन करेल का? आणि जरी समजा मैत्रीण म्हणून ओपन केला तर ती तो पूर्ण बघेल का? नाही, ओपन करणार आणि तो लगेच बंद करून टाकणार आणि याचा परिणाम आपल्या चॅनलवर होतो. नंबर 3, प्रत्येक व्हिडिओला एकच थंबनेल, एका बाजूला पुस्तकाचा फोटो, एका बाजूला माझा फोटो आणि वरती चॅनलचं नाव. बॅकग्राऊंड जे आहे ते सुद्धा जिनी मला चॅनल सुरू करायला सांगितलं त्याच कविता देशमुख यांनी जो मला फोटो दिलेला आहे तोच मी अजून वापरतीये. जे थंबनेल जे आहे ते वेगळं, प्रत्येक व्हिडिओला जर आपण वेगळं केलं, अट्रॅक्टिव्ह केलं तर त्या व्हिडिओवर क्लिक होण्याची शक्यताही जास्त राहते. आणि जेवढी जास्त लोकं क्लिक करतील
तेवढा आपला चॅनल अधिक ग्रो होणार आहे. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओचे थंबनेल सेमच दिसतील. ते आपण नंतर बनवू शकतो, पण आता माझे व्हिडिओ एवढे झालेले आहेत की ते बनवून ते बदलायचा सुद्धा मला कंटाळा आहे. जे थंबनेल अट्रॅक्टिव्ह असणं ही सुद्धा चॅनल ग्रो होण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नंबर 4, एडिटिंग. मी कॅमेऱ्यासमोर ठेवते आणि त्या पुस्तकाविषयी बोलायला सुरुवात करते, यापेक्षा वेगळं काहीच नाही. तुम्ही जर दुसऱ्यांचे चॅनल बघितले, हिंदीमधले चॅनल बघितले, तर त्यांचं ॲनिमेशन एडिटिंग एवढं सुंदर असतं, त्याच्याशी रिलेटेड अनेक फोटो असतात, ॲनिमेशन चांगलं असतं आणि म्हणून त्यांचे व्ह्यूज मिलियनमध्ये असतात. पण ते शिकलं पाहिजे, ते काही सहज साध्य होणारी गोष्ट नाही आहे, त्यासाठी खूप हार्डवर्क आहे. ते सुद्धा मला करावे वाटले नाही आणि म्हणून मी कोणत्याही व्हिडिओ, अलीकडे मी थोडंसं एडिटिंग शिकले आणि फोटो वगैरे ॲड करायला सुरुवात केली, पण सुरुवातीचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला एकाही व्हिडिओमध्ये एकही फोटो दिसणार नाही. पण जो बघणार आहे त्याला हे सगळं गरजेचं असतं. जर तुम्ही जास्त अट्रॅक्टिव्हपणे व्हिडिओ बनवला, एडिटिंग चांगलं केलं, तर नक्कीच आपला व्हिडिओ पूर्ण बघितला जाईल आणि आपला चॅनल ग्रो झाल्याशिवाय राहणार नाही. नंबर 5, शेड्यूल नाही, टाइम टेबल नाही. ज्यावेळी आपण चॅनल सुरू करणार आहे त्यावेळी आपण मनामध्ये पक्क ठरवलं पाहिजे की आपण किती दिवसातून कोणत्या वेळी आपला व्हिडिओ अपलोड करणार आहे. मग यूट्यूब स्टुडिओ जो आहे त्यामध्ये आपल्याला समजतं की आपला जो ऑडियन्स आहे तो कोणत्या वेळी चॅनलवर जास्त वेळ असतो. किंवा आपण जर दैनंदिन जीवनात आपलं स्वतःचं उदाहरण घेतलं तर संध्याकाळी 6 नंतर 7 नंतर आपल्याला थोडा वेळ असतो, सकाळच्या वेळी लोक बिझी असतात, त्यावेळी आपला व्हिडिओ कोण लावून बसणार आहे. त्यामुळं आपला व्हिडिओ अपलोड करण्याची जी वेळ आहे ती वेळ इतरांना ज्यावेळी वेळ आहे, लोक ज्यावेळी फ्री आहेत त्यावेळी असेल तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होईल. म्हणजेच जर आपण संडेला व्हिडिओ अपलोड केला तर नक्कीच आपल्या चॅनलवर जास्त व्ह्यूज येतील. मी ज्यावेळीपासून चॅनल बनवलेला आहे त्यावेळी मी व्हिडिओ बनवेन, त्यावेळी लगेच व्हिडिओ बनवून झाला नाही तोपर्यंत लगेच तो अपलोड करून टाकायचे. त्यामध्ये वेळ काळ कधीही बघितला नाही, कधी सकाळी, कधी दुपारी, कधी संध्याकाळी, असं करून सगळे व्हिडिओ मी अपलोड केले. मला असं सांगायचं आहे की ज्यावेळी आपण चॅनल सुरू करणार आहे त्यावेळी आपल्या मनामध्ये हे पक्क पाहिजे की मी या टायमिंगला आणि या दिवशी रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करेन. म्हणजे याचा अर्थ असा नाही कधी एखादा दिवस पुढे मागे झाला तर चालू शकतं, आपण नवीन शिकत असतो, अनुभव घेत असतो, कधी काही कामांमुळे आपल्याला व्हिडिओ बनवायला मिळत नाही, पण त्यामुळं एखाद्या वेळी जर इकडे तिकडे झाला तर त्याचा काहीच फरक पडत नाही. पण जर आपण एखादी विशिष्ट वेळ आणि विशिष्ट दिवस ठेवला तर लोक आपली वाट पाहतील, हां आज हिचा व्हिडिओ अपलोड होणार आहे. जसं माझ्या मुलीला उर्मिला निंबाळकरचे व्हिडिओ खूप आवडतात, मग ती शुक्रवारची वाट पाहत असते की उर्मिलाचा नवीन व्हिडिओ कधी येतोय. असं ज्यांना यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे त्यांनी नक्कीच या 5 गोष्टी ज्या मी सांगितलेल्या आहेत त्यांचा नक्कीच विचार करावा, तर तुम्हाला सुरुवातीलाच तुमचा चॅनल ग्रो होण्यासाठी नक्कीच फायदा होईल. थँक्यू.